कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी सीबीआयनं माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केल्याचं समजतंय. हिंदाल्कोला देण्यात आलेल्या खाणीसंदर्भात ही चौकशी करण्यात आल्याचं समजतंय. घोटाळा प्रकरणी सीबीआयला 27 जानेवारीला न्यायालयात स्थितीदर्शक अहवाल सादर करायचा आहे. त्यामुळे 2 दिवसापूर्वीच सीबीआयचे अधिकारी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी त्यांची चौकशी करण्यासाठी गेले होते अशी माहिती सूत्रांकडून मिळते. दरम्यान सीबीआयचे डायरेक्टर जोगिंदर सिंग यांनी मात्र डॉक्टर मनमोहन सिंग हे निष्कलंक असल्याचा दावा केला आहे. कोर्ट ने ऑब्जर्वेशन लगाई थी कि आपने उनसे क्यों नहीं पूछा. अब कोर्ट की बात के गलत कैसी भी हो, आपको कैसी भी लगे, वो तो कैरी आउट करनी पड़ती है सीबीआई को, नहीं तो उसमें थोड़ा मिसअंडरस्टैंडिंग हो जाती है कि हम सीबीआई वाले जो हैं क्यों उनको आउट ऑफ द वे जाके डिफेंड कर रहे हैं. मैं पर्सनली तो कहूँगा उनसे ज़्यादा ईमानदार, एफिशिएंट, इम्पेकेबल, ऑनेस्ट प्राइम मिनिस्टर इस देश में शायद नेहरू की बात वही है. कभी वो पॉलिटिशियन नहीं थे, वो तो मिनिस्टर, प्राइम मिनिस्टर थे, एडमिनिस्ट्रेशन चलाने वाले थे. अब कोर्ट ने कह दिया, उन्हें कर दिया. Z24 तास रहा एक पाउल पुढे.